मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे तिची हाक. लेखक कुशाल फिरके. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. खूप रात्र झाली होती. वादळ वारे जोरात वाहत होते. पाऊसही खूप जोरात पडत होता. पूर्ण रस्ता सुनसान होता आणि अशा रस्त्यावर रमेश त्याची गाडी जोरदार पळवत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसले तरी भय दिसत होते. खूप घाबरलेला होता. घामाघूम झालेला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. शक्य तितक्या लवकर त्याला त्याच्या घरी पोहोचायचं होतं. गाडी चालवता चालवता अचानक गाडी थांबली. आता मात्र रमेशचे तोंडाचे पाणी पळाले. तो गाडी सुरू करत होता पण गाडी सुरूच होत नव्हती. आणि अचानक गाडीचे वायपर चालू झाले आणि कार चालू लागली नाही, पळू लागली. आता मात्र रमेश चालवत नव्हता. त्याच्या हातून गाडीचा कंट्रोल पूर्णपणे गेला होता असे म्हटले तरी चालेल. आणि अचानक गाडीचा स्पीड वाढत होता. हळूहळू गाडीचा स्पीड खूप वाढला. आता वायपर बंद झाले होते पण तरी गाडी खूप पुढे जात होती आणि रस्ता पूर्ण सामसूम होता. रमेशची भीती आता चौपट झाली होती कारण त्याने काहीच प्रयत्न करता गाडी यंत्रवत चालू होती. ती कोणत्या रस्त्याने जात आहे हे त्याला काहीच समजत नव्हतं. आणि गाडी एका पुलाजवळ येऊन थांबली. अचानक कारचे दरवाजे उघडले. रमेश खाली उतरला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला ती जागा आठवली. त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला. एका क्षणात त्याच्या डोक्यात हजारो मुंग्या फिरत आहेत असं त्याला जाणवलं. कानात भुंग्यांचे आवाज येऊ लागले. हा तोच पूल जिथे आमचा, म्हणजे मी त्यांना, रमेशच्या मनात विचार आला. त्याला आवाज आला, बाबा याना, बाबा याना, मी वाट बघते तुमची. त्याला मुलीचा आवाज आला. रमेशने परत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू होत नव्हती. खूप प्रयत्नानंतर अखेरीस गाडी सुरू झाली. आणि त्यानंतर रमेशने सरळ आपल्या बिल्डिंग मध्ये गाडी थांबवली, खाली गाडी पार्क केली आणि वरती त्याच्या रूम मध्ये जात होता. त्याचा फ्लॅट होता 7व्या मजल्यावर. त्याची भीती आता जरा कमी झाली होती. त्याने लिफ्टचे बटन दाबलं. लिफ्टचा दरवाजा उघडला. रमेश आत गेला. त्याने 7 आकड्यावर बोट दाबलं आणि लिफ्ट वरती जाऊ लागली. 7व्या मजल्यावरचे बटन दाबून सुद्धा लिफ्ट प्रत्येक मजल्यावर, म्हणजे 1 ते 6 मजल्यावर थांबली. 1 पासून 7 पर्यंत सगळ्या मजल्यावर थांबली. 7व्या मजल्यावर लिफ्ट थांबली तेव्हा तो पटकन बाहेर आला आणि त्याच्या घरात गेला. त्याने पटकन दरवाजा लावून घेतला आणि रडत रडत तिथेच दरवाजाला टेकून खाली बसला. कशाला मला त्रास देताय, काय केलंय मी, तो एक अपघात होता, रमेश रडत रडत म्हणत होता. बराच वेळ झाल्यानंतर तो उठला. तोंडावर पाणी मारले. त्याला भूक लागली होती पण त्याची जेवणाची सुद्धा इच्छा नव्हती. तो तसा झोपायला गेला पण त्याला झोप पण येत नव्हती. एक कुशीवरून दुसऱ्या कुशीवर पण त्याला झोप काही येईना. त्याने त्याच्या एका मित्राला फोन केला. विजय रमेशचा कॉलेज पासूनचा मित्र होता. त्यामुळे त्यांची मैत्री अजूनही घट्ट होती. ते एकमेकांच्या मदतीला धावून यायचे. रमेशने विजयला फोन केला. विजयने फोन उचलला. हॅलो विजय, अरे ते खूप त्रास देते रे, ते मारून टाकतील मला, मला मला वाचव, रमेश एवढं सांगून रडू लागला. हॅलो रमेश, आधी तू शांत हो, मला नीट सांग काय झाले, घाबरू नकोस, विजय रमेशला धीर देत म्हणाला. रमेश शांत झाला आणि आज घडलेली पूर्ण हकीकत त्याला सांगितली. विजयने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. विजयने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. विजयला असं वाटलं की कामाच्या प्रेशरमुळे असं झालं असणार किंवा त्याच्या आयुष्यात मागच्या 1 महिन्यात जे होते त्याचा परिणाम असेल. विजयने रमेशला समजावलं आणि उद्या त्याला भेटायला बोलावलं. रमेशने फोन ठेवला आणि तो झोपायला गेला. त्याला झोपेत सुद्धा तोच आवाज येत होता, बाबा या ना, लवकर या ना, बाबा कधी येता, मग मी तुमची वाट बघते बाबा. रमेशने त्याच्या कानावर उशी दाबली.
खूप वेळानंतर त्याला झोप आली. विजयने रमेशचा फोन ठेवला आणि विजय विचार करू लागला. त्याच्या मित्राच्या आयुष्यात असे संकटाचे डोंगर कोसळत होते. आधी मागच्या एका वर्षापासून त्याच्या आयुष्यात खूप संकट आली. आधी त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण, त्यातून एक चांगली बातमी आली पण ते पण क्षणिक सुखच. त्याच्या ऑफिसमध्ये त्याचं झालेलं नुकसान, त्याच्या नातेवाईकांनी सोडलेली साथ. विजयने मनाशी ठरवलं की रमेशला आता खरंच एका मानसिक तज्ज्ञाची गरज आहे. मागील एक वर्षांपासून तो खूप तणावात राहतो आणि जेव्हापासून त्याची बायको आणि त्याची नुकतीच जन्मलेली मुलगी त्याला सोडून गेली त्या अपघातामध्ये, तेव्हापासून जास्तच. हो, रमेशची बायको आणि त्याची नुकतीच जन्मलेल्या मुलीचा अपघात झाला होता. त्यांचा अपघात त्याच पुलावर झाला होता ज्या पुलावर रमेशची कार येऊन बंद पडायची आणि त्याला येणारे आवाज पण त्याच्या. दुसऱ्या दिवशी विजय स्वतः रमेशला घ्यायला त्याच्या घरी गेला. विजय रमेशच्या घरी गेला, त्याने बेल वाजवली, रमेश दरवाजा उघडत नव्हता. त्याने रमेशला फोन केला, फोनची रिंग पण पूर्ण झाली पण फोन काही उचलला नाही. त्याने बेल पुन्हा वाजवली, पुन्हा फोन केला. आता रमेशला थोडी भीती वाटायला लागली, तो थोडा चिंतातूर झाला आणि रमेशने दरवाजा उघडला. रमेशला बघून विजयला जरा हायसे वाटले. काय रे, एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला? अरे मी आंघोळीला गेलो होतो त्यामुळे. अरे आत तर ये, रमेश दरवाजातून बाजूला होऊन विजयला म्हटला. विजय आत आला, सोफ्यावर बसला. रमेशने एकदा बाहेर डोकावून दार लावून घेतले आणि तोही रमेशच्या बाजूच्या खुर्चीत बसला. चल मी तुला घ्यायला आलोय, आपण एका ठिकाणी जाऊयात, तिथे तुला जे भास होत आहेत त्यावर समाधान मिळेल. कुठे? समजेल. रमेशचा विजयवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे त्याने जास्त प्रश्न नाही विचारले. विजय हॉलमध्ये बसला होता. तिथे रमेशचा आणि त्याच्या बायकोचा फोटो लावलेला होता. विजयच्या डोक्यात मागच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या. साधारण 5 वर्षांपूर्वी रमेश आणि प्राची यांचं लग्न झाले. रमेश प्राचीची खूप काळजी घ्यायचा. लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर रमेशच्या आईला आजी होण्याचे वेध लागले पण प्राची तयार नव्हती. 2 वर्षांपूर्वी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे वेध लागले. सर्व आनंदात होते पण तो आनंद फार काळ टिकणार नव्हता. रमेशची नोकरी गेली, त्याच्या कंपनीला खूप मोठे नुकसान झाले त्यामुळे त्याची नोकरी गेली. रमेश बेरोजगार झाला. हळूहळू परिस्थिती बदलू लागली आणि बायकोचे हट्ट पुरवण्याची जागा भांडणाने घेतली. रोज रोज भांडण, कलह, त्यामुळे घरातील वातावरण दूषित राहू लागलं. परंतु काही दिवसातच हे चित्र बदललं. रमेशला खूप पैसे मिळाले, त्याच्या म्हणण्यानुसार त्याला त्याच्या एका मित्राने दिले आणि तो लवकरच त्याच्यासोबत त्याच्या व्यापारात त्याचा पार्टनर होणार आहे. हे सर्व चालू असताना त्याला मुलगी झाली. खूप आनंदी होता तो. पण पुढे त्याच्या नशिबात नियतीने काहीतरी खूप भयानक लिहून ठेवलेलं. त्याच्या मुलीला जानांत एक भयानक आजार होता आणि त्याला लागणारा खर्च खूप होता. जेव्हा ही गोष्ट रमेश आणि प्राचीला समजली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. एकदा तो प्राची आणि त्याच्या मुलीला रेग्युलर चेकअप हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. नदीच्या त्या पुलावर त्याच्या गाडीचा अपघात झाला. रमेशला खूप लागलं होतं त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता आणि प्राची त्या मुलीसोबत पाण्यात वाहून गेली होती. खूप शोध मोहीम केल्या तरी ती नाही मिळाली आणि पावसाळ्याचे दिवस आल्यामुळे पाण्याला खूप पूर होता त्यामुळे शोधकर्त्यांच्या हाती काहीच लागले नाही. 4-5 दिवसांनी त्यांच्या हाती एक मृतदेह लागला जो पूर्णपणे सडला होता. त्यामुळे त्याची ओळख पटायला वेळ लागला. तिच्या अंदाजे शरीराच्या ठेवणीवरून ती प्राची असेल असं सांगितलं गेलं आणि रमेश एकटा पडला. त्याची सारखी धावपळ होत होती. तो त्या धक्क्यातून बाहेर पडतो न पडतो इतक्यात त्याचा हा आभासांचा खेळ. अरे विजय चल, मी तयार झालो, विजयची तंद्री तोडत रमेश म्हटला. हो चल. ते बाहेर पडले. खाली जायला लिफ्ट जवळ आले. रमेशचा चेहरा घामाघूम झाला. त्याला कालचा अनुभव आठवला. त्याने एकदा लिफ्टकडे पाहिले आणि नंतर विजयकडे पाहिले. आपण जिन्याने खाली जाऊया, रमेश विजयला म्हणाला. का रे, काय झालं? नको, मी म्हणतोय ना म्हणून चल जिन्याने, रमेश चिडत विजयला म्हणाला. विजयला समजलं. ठीक आहे, म्हणत ते जिना उतरू लागले. दोघं निघाले. विजय गाडी चालवत होता. मधून मधून तो रमेशकडे बघत होता. रमेशच्या चेहऱ्यावर चिंतापूर्वक भय दिसत होते. रमेश कारच्या खिडकीतून शून्यात बघत होता.
त्याच्या मनात सारख्या सारख्या त्याच आठवणी येत होत्या. तो आवाज त्याच्या कानात येत होता. एका हॉस्पिटल बाहेर कार थांबली. रमेशच्या विचारांची तंद्री तुटली. त्याची आणि विजयची नजरानजर झाली. रमेश कारमधून खाली उतरला. विजयने कार पार्क केली आणि ते दोघे हॉस्पिटलमध्ये गेले. रमेश आणि विजय दोघे डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बसले होते. डॉक्टर आल्यावर त्यांना सर्व सांग. काय काय आणि कसं कसं झालं विजय मी सांगणार नाही. डॉक्टर जे प्रश्न विचारतील त्यांचे मी उत्तर देईल. अरे पण जे तू त्यांना काही सांगणारच नाही तर ते कसं काय तुझ्यावर उपाय करतील. काय रे तुला काय वाटतं मी वेडा झालोय. अरे मला तसं नव्हतं म्हणायचं. ऐकून तर घे. इतक्यात डॉक्टर आले. डॉक्टरांनी एक नजर रमेशवर टाकली आणि नंतर विजयवर. नमस्कार डॉक्टर, मी विजय आणि हा माझा मित्र रमेश. मी तुमच्याशी फोनवर बोललेलो ह्याबद्दल. डॉक्टरांची शंका दूर झाली पण रमेशच्या कपाळावर आट्या पडल्या. त्याच्या मनात आलं की विजयने डॉक्टरांना काय सांगितलं असेल. डॉक्टरांना लगेच रमेशच्या मनातलं समजलं. नाही, विजयने काल फक्त अपॉइंटमेंट घ्यायला फोन केलेला. तसा रमेश जरा शांत झाला. हा तर मला सांगा काय होतंय ते. डॉक्टर मला ना आवाज येतात मध्यरात्री एकटा असताना गाडी चालवताना. रमेशच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. तो हे सांगताना सुद्धा घाबरत होता. डॉक्टरांना हे समजलं. आवाज कोणाचे आवाज. माझ्या मुलीचे. मुलीचे म्हणजे. मला नीट सांगा. आता रमेश मात्र शांत बसला. त्याला काय बोलावं हेच सुचेना. विजयने पुढाकार घेतला आणि त्याने सर्व घटना डॉक्टरांना सांगितली की कसा रमेश आणि कुटुंबांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात रमेशच्या बायकोचा आणि त्याच्या मुलीचा जीव गेला. डॉक्टरांनी सर्व ऐकून घेतलं. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा पडल्या. विजयच्या लक्षात आले पण त्यावेळी त्याने डॉक्टरांना काही विचारलं नाही. ठीक आहे, अजून काही तुम्हाला काय जाणवते ते सर्व नीट सांगा. कुठलाही संकोच करू नका. रमेश जरा विचारात पडला आणि त्याला वाटलं सांगावंसं त्याची मूळ अडचण. डॉक्टर मला ती बोलावते. ती सारखी सारखी मला हाक मारत असते. डॉक्टर जरा चकित झाले. कोण ती? माझी मुलगी. ती मला बोलावते रात्री अपरात्री हाक ऐकू येते तिची. डॉक्टर आता चक्रावले. त्यांना हे नवीन नव्हतं पण रमेशकडे बघून त्यांना हे प्रकरण जरा वेगळं वाटलं. तुम्ही मला सविस्तरपणे सांगा तुम्हाला काय होतंय ते. रमेशने त्यांना त्याला कसे आवाज येतात हे सर्व सांगितलं. डॉक्टरांनी ते सर्व ऐकून घेतलं. तुम्ही एका आठवड्याने मला पुन्हा भेटायला या. तोपर्यंत तुम्हाला मी काही गोळ्या लिहून देतो. त्या घ्या आणि काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. कामाचा तणाव वाढला की होता असं. डॉक्टरांनी रमेशला सबब दिली. त्यानंतर ते निघाले. हॉस्पिटलच्या बाहेर आले. विजयने कार आणली. रमेश कारमध्ये बसला आणि त्याने सहज हॉस्पिटलवर नजर टाकली. त्याची नजर एक खिडकीवर गेली. जेव्हा त्याची नजर खिडकीवर गेली तेव्हा तिथे बघून त्याची बोबडी वळली. त्याच्या घशातून आवाज येत नव्हता. डोळ्यांची बुबळं गंज लागल्याप्रमाणे एका जागी स्थिर झाली. चेहरा भीतीने सफेद पडला होता. त्याने कसं तरी परतून कारच्या बाहेर पडला आणि ओरडत सुटला. हे सर्व एवढ्या क्षणात झालं की विजयला काहीच समजलं नाही. रमेश बाहेर. वाचवा वाचवा, मला ती घेऊन जाईल. सर्व लोक त्याच्याकडे बघत होते. विजय पटकन खाली उतरला. तो रमेशकडे गेला. त्याने रमेशला पकडलं. रमेश विजयला त्या खिडकीकडे बोट दाखवू लागला. ते बघ तिकडे कोणीतरी आहे. ते बघ तिकडे. ती बघ ते मला. विजयला रमेशची स्थिती बघून खूप वाईट वाटत होतं. विजयने रमेशला कसं तरी सावरलं. रमेश रडत रडत खाली बसला. त्याच्या चेहऱ्यावर खूप भीती होती. त्याची ही अवस्था बघून विजयला जे योग्य वाटलं ते त्याने केलं. विजय रमेशला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्याने बाहेर जे काही घडलं ते सर्व डॉक्टरांना सांगितलं. तेही सर्व ऐकून थक्क झाले. रमेश अजून पण पूर्णपणे शुद्धीवर आला नव्हता. डॉक्टरांनी लगेच त्याला ऍडमिट करायला सांगितलं. रमेशला ऍडमिट केलं गेलं. डॉक्टरांनी रमेशला चेक केलं. रमेश आता शांत झाला होता. त्याला चेक करून बाहेर आले. विजय लगेच काय झालंय विचारायला त्याच्याकडे जातच होता. इतक्या डॉक्टरांनी त्याला कॅबिनमध्ये येण्यासाठी खून केली. विजय त्यांच्या मागे जाऊ लागला. कॅबिनमध्ये गेल्यावर डॉक्टर त्यांच्या खुर्चीवर बसले. त्यांनी विजयला पण बसायची खून केली. त्यांनी विजयला सांगायला सुरुवात केली. रमेशला एक मानसिक आजार आहे. त्याच्या जीवनात अशा काही गोष्टी एकदम अचानकपणे होत गेल्या की त्याला धक्के लागले. तो मानसिकदृष्ट्या कमजोर होत गेला आणि त्याने त्याच्या सर्व भावना दाबून ठेवल्या.
त्यामुळे मानसिक आजाराला अधिक पाठबळ मिळालं म्हणून त्याला असा त्रास होतोय. डॉक्टरांनी विजयला सर्व सांगितलं. विजयला हे ऐकून वाईट वाटलं. त्याच्या खूप चांगल्या मित्राची अशी अवस्था झाली होती. मग डॉक्टर काहीतरी उपाय असेल ना ह्यावर आशेच्या किरणांची अपेक्षा करत विजयने प्रश्न विचारला. हो आहे ना, हे ऐकून विजयचे जरा समाधान झाले. काय आहे उपचार? वेळ. जसा वेळ जाईल तशी त्याला परिस्थितीची जाणीव होईल, पण आधी त्याला हॉस्पिटलमध्ये थांबून काही ट्रीटमेंट करावे लागतील. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही सुरुवात करा. हो, एक आठवडा त्याला इथेच राहू देऊया आपण, त्याची ट्रीटमेंट लगेच सुरू करू. चालेल. एवढं म्हणून तो उठला व जायला निघाला. इतक्यात डॉक्टरांना काहीतरी आठवलं. त्यांनी लगेच विजयला हाक मारली. अरे विजय थांब, हे घे रमेशचं पॉकेट. जेव्हा त्याला आपण आतमध्ये नेलं तेव्हा पडलेलं, इथेच राहू द्या डॉक्टर. तो जेव्हा बरा होईल तेव्हा तुम्हीच त्याला द्या. एवढं बोलून तो निघून गेला. डॉक्टरांनी ते पॉकेट तिथेच एका बाजूला ठेवलं. रात्र झाली होती. आज हवेत जरा गारवा जाणवत होता. हॉस्पिटलमधील पण सर्व रुग्ण झोपले होते. रमेश हॉस्पिटलमध्ये त्याच्या खोली झोपला होता. झोपणं म्हणजे फक्त नाव आला, पण खरं तर डोळे बंद केले होते. त्याला झोप लागत नव्हती म्हणून तो उठून त्याच्या खोलीत असलेल्या खिडकीजवळ उभा होता. खिडकीतून पांढरा शुभ्र चंद्र दिसत होता. थंड हवा अंगाला स्पर्श करून जात होती. खूप दिवसानंतर आज त्याला जरा शांत वाटत होतं. त्याच्या मनात जसा हा विचार आला तसा त्याला एका स्पष्ट असा एका लहान मुलीच्या हसण्याचा आवाज आला. रमेशने त्याकडे दुर्लक्ष केलं, तसाच त्याला धावायचा आवाज पण आला. आता मात्र ही गोष्ट त्याच्या लक्षात आली, कोणीतरी लहान वयाचा रुग्ण खेळत असेल असा विचार त्याने केला. त्याने पुन्हा बाहेर बघायला सुरुवात केली. पुन्हा त्याला हसायचा आवाज आला, पण आता त्यासोबत एका स्त्रीचा आवाज आला. आवाजावरून मध्यम वयाची असेल आणि ती मुलगी खेळत असेल म्हणून तिला ओरडत असेल असा त्याने मनातच चंग बांधला. त्याची उत्सुकता वाढीस लागली म्हणून तो बघायला जाऊ लागला. तो त्याच्या खोलीच्या बाहेर गेला. त्याने बघितलं पण त्याला कोणीच दिसलं नाही म्हणून तो जरा पुढे गेला. तिथे त्याला एक लहान मुलगी खेळत असल्याची दिसली आणि तिच्याजवळ एक स्त्री उभी होती. तिची आई असेल. तो त्यांच्याकडेच बघत होता. अंधार होता म्हणून त्याला चेहरे नीट दिसत नव्हते, पण आकृत्या मात्र दिसत होत्या. का माहीत नाही, पण त्याला ते बघून काहीतरी आठवलं. हो, त्याला त्याची मुलगी आणि बायको आठवली. तो त्या आठवणीत गुंगून गेला, घाबरला, त्याला घाम यायला लागला. आणि इतक्यात त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला. तो शुद्धीवर आला. त्याने बघितलं तर हॉस्पिटलमधला वॉर्ड बॉय त्याला खोली जायला सांगत होता. तो जाऊ लागला. रमेशने जाताना परत एक नजर टाकली त्या मुलीकडे. वॉर्ड बॉयने पण त्या मुलीला आणि स्त्रीला आज जाण्यासाठी त्यांना सांगायला त्यांच्यावर प्रकाश मारला. त्या मुलीचे आणि स्त्रीचे चेहरे रमेशला दिसले. ते दृश्य बघून रमेश पूर्णपणे सुन्न झाला. त्याचे डोळे मोठे झाले, अंग आखडलं, त्याला धस झालं, शरीरात मेंदूचं वारूळ उठलं, श्वासांचा वेग प्रचंड वाढला. ती बघा, ती आली, तीच आहे ती, वाचवा मला, वाचवा, असं काहीतरी तो बरळत होता. हे बोलता बोलता तो स्वतःला इजा करून घेत होता. वॉर्ड बॉयने लगेच त्याला पकडायचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या एकट्याच्या आवाक्याच्या बाहेरचा होता. त्याचा आवाज आणि गोंधळ ऐकून अजून काही वॉर्ड बॉय आणि डॉक्टर्स धावत आले. त्याला त्यांनी आतमध्ये नेलं. त्याच्या नकळत त्याला इंजेक्शन दिलं. डॉक्टर त्यांची अवस्था बघून खूप अस्वस्थ झाले होते. त्यांनी अशी केस पहिले बघितली नव्हती. ते त्यांच्या केबिनमध्ये गेले. ते तिथेच विचार करत बसले होते. त्यांना वाटत होतं की हे विज्ञानाच्या पलीकडे आहे, पण त्यांनी केलेला विज्ञानाचा अभ्यास त्यांना हे मानण्यास नकार देत होता. त्यांनी खूप विचार केला. शेवटी त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला. ते घरी जाऊ लागले. त्यांनी निघता निघता त्यांची बॅग घेतली आणि त्या बॅगेचा धक्का लागून तिथे ठेवलेले रमेशचे पॉकेट खाली पडलं. त्यांनी ते वरती उचलून ठेवलं आणि त्यांना तिच्यात एक फोटो दिसला. त्यांनी तो फोटो बघितला आणि त्यांचे डोळे मोठे झाले. ते एका जागी स्थिर झाले. मनात एकदाच लाखो प्रश्नांनी उठाव केला. तिथे असलेल्या एका खुर्चीत बसले. मनात विचारांनी युद्ध पुकारले. डॉक्टरांनी खूप विचार केला, त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांना विश्रांतीची गरज होती. ते घरी जायला निघाले. त्यासाठी त्यांनी बॅग उचलली. डॉक्टरांच्या बॅगेचा धक्का
रमेशच्या पॉकेटला लागला आणि ते पडलं. आणि त्यात त्यांनी जे बघितलं ते बघून खूप मोठा धक्का बसला. त्यांनी लगेच विजयला फोन केला. रात्री 11 वाजता डॉक्टरांनी फोन आला म्हणून विजयने जरा घाईतच फोन उचलला. हॅलो हॅलो विजय, ऐक. हा डॉक्टर बोला. तू सकाळी मला जे पॉकेट दिलं ते नक्की रमेशचंच आहे ना? हो रमेशचंच आहे. त्याच्या जो फोटो आहे तो त्याच्या बायकोचा आणि मुलीचा असणार. हो डॉक्टर, पण का काय झालं? तुम्ही उद्याच्या उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये या, खूप महत्त्वाचे आहे. काय झाले डॉक्टर? सर्व ठीक आहे ना? तुम्ही उद्या या, मग तुम्हाला सांगतो. दुसऱ्या दिवशी विजय आला. तो आला तसा डॉक्टरांकडे गेला. विजयने डॉक्टरांकडे पाहिले. डॉक्टर खूप चिंतेत दिसत होते. डॉक्टरांनी विजयला बसायला सांगितलं. काय झालं डॉक्टर? रमेश बरा आहे ना? तो चांगला आहे. पण डॉक्टर एवढं बोलून जरा थांबले. पण काय डॉक्टर, सांगा ना. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली. ऐक विजय, मी जे तुला सांगतोय ते काय हवेत गोष्टी नाही सांगते. काल पण त्याला एक असंच काहीतरी जाणवलं जे दुपारी घडलं तसंच. तेव्हा मी त्याला शांत केलं, पण जाताना त्याचं पॉकेट पडलं. मी ते ठेवायला गेलो तर त्यात त्याचा, त्याच्या बायकोचा आणि एका मुलगीचा फोटो होता. तो फोटो मी बघितला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला, कारण त्या फोटोमधील स्त्री आणि मुलगी ही माझ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका माणसाने त्यांना आमच्याकडे आणून दिलं. त्याने सांगितलं की नदीला पूर खूप होता, पण त्या वाहत वाहत एका दगडावर आल्या आणि तो जेव्हा पूर ओसरला गेला तेव्हा त्याला त्या पडलेल्या मिळाल्या. तो घरी घेऊन गेला. त्यांना शुद्ध आली, पण त्या सर्व विसरल्या होत्या म्हणून त्याने त्यांना इथे आणून दिलं. त्यांना आपण कोण आहोत हे पण माहीत नाही म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काय बोलताय तुम्ही डॉक्टर? त्याची बायको आणि मुलगी दोन्ही या जगात नाहीये, मग हे कसं काय शक्य आहे? हो मला पण हेच वाटलं. पण मला सांगा, तुम्हाला ज्या बॉडी मिळाल्या त्या ह्याच होत्या हे सिद्ध नाही झालं? फक्त काय अनुमान लावून पोलिसांनी ते सांगितलंय, बरोबर ना? हो हो बरोबर. आता हळूहळू एक एक गुंता सुटत होता, पण विजयच्या मनातली घालमेल वाढत होती. माझ्या मागे ये, डॉक्टर म्हणाले. एवढं बोलून डॉक्टर बाहेर जाऊ लागले. विजयही त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागला. त्याच्या मनात येणाऱ्या अस्वस्थ विचारांनी त्याचं शरीरही डगमगत होतं, पण तरीही तो सांभाळून पाऊल टाकत होता. डॉक्टर रुग्णालयातील एका वॉर्डकडे जात होते. एका खोलीच्या बाहेर येऊन थांबले. विजयही थांबला. डॉक्टरांनी विजयला इशारा केला आणि वॉर्डमध्ये बघायला सांगितले. विजयने तिकडे बघितले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तोंडातले शब्द तोंडातच राहिले. त्याने बघितलेल्या दृश्यच असं होतं. वॉर्डमध्ये रमेशची बायको म्हणजेच प्राची आणि रमेशची मुलगी होते. विजय आणि डॉक्टर केबिनमध्ये गेले. विजय शांत बसला होता. त्याला काही सुचत नव्हतं. डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. आपल्याला या परिस्थितीचा नीट विचार करावा लागेल. पण कसं? प्राची तर सर्व विसरलीये. ही माहिती आपल्याला रमेशकडून काढावी लागेल. कसं? हिप्नोटिझम. डॉक्टरांनी त्याला सर्व प्लॅन सांगितला. हिप्नोटिझमची सर्व तयारी करण्यात आली. रमेशला हिप्नोटिझम रूममध्ये आणण्यात आलं. विजय बाहेरच थांबला होता. अर्ध्या एक तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप गंभीर भाव दिसत होते. ते लगेच त्यांच्या केबिनमध्ये गेले. विजयही त्यांच्या पाठोपाठ गेला. विजय हिप्नोटिझम झाल्यानंतर थोडा झोपेत होता. तो त्याच्या खोलीत जात होता आणि एक थंड हवेची झुळूक त्याला हलकासा स्पर्श करून गेली आणि बाबा बाबा असे शब्द त्याच्या कानावर पडले आणि तो थबकला. घामाचा एक बिंदू हळूच त्याच्या मानेवर आला. त्याचे सर्व ज्ञानेंद्रिये त्याला पाठीनं बघायला सांगत होते, पण त्याने ते धाडस केलं आणि त्याने मागे वळून बघितलं. तेव्हा त्याची बोबडी वळली, डोळे मोठे झाले, हृदयाचे ठोके वाढू लागले. तू? रमेशच्या तोंडून शब्द बाहेर पडले. त्याच्या मागे प्राची आणि त्याची मुलगी उभी होती. त्यांना बघून रमेशने मोठ्याने किंकाळी ठोकली आणि तो सरळ पळायला लागला. वाचवा, मला वाचवा, ओरडत रमेश हॉस्पिटलमधून बाहेर पडला. तो हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्यावर आला. त्याला कशाचंच भान नव्हतं. तो फक्त पळत होता. तो रस्त्याच्या मधोमध उभा होता. त्याला दम लागला म्हणून तो थांबला आणि इतक्यात एका जोरात येणाऱ्या ट्रकने त्याला धडक मारली आणि रमेशने त्याची शेवटची किंकाळी फोडली. रमेश अपघातात गेला. सर्व लोक जमा झाले. लगेच डॉक्टरांना बोलवण्यात आले. विजयही बाहेर आला.
समोरचं दृश्य बघून त्याला रडू कोसळलं. त्याचा जीवलग मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचं शरीर शांत झालं होतं. संध्याकाळ झाली होती. विजय आणि डॉक्टर हॉस्पिटलच्या पॅसेजमध्ये होते. तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात, विजय म्हणाला. हो, पण तू पचवू शकशील का नाही ह्यात शंका आहे, डॉक्टर म्हणाले. अजून काय काय पचू? आतापर्यंत खूप काही काही बघितलंय, हेही सांगा, मला जाणून घ्यायचंय, विजय म्हणाला. डॉक्टर त्याला सांगू लागले. रमेश हा पहिल्यापासून खूप महत्वाकांक्षी होता. तो जीवनात प्रत्येक टप्प्यात खूप यशस्वी झाला. उच्च शिक्षण, चांगली नोकरी, चांगली बायको, त्यामुळे त्याने अपयश कधी पाहिलंच नाही किंवा त्याला त्याची चव मिळाली नाही. पण अचानक त्याच्या जीवनात बदल झाला. वरती जाणारा त्याचा आलेख हा खाली जाऊ लागला. प्राचीशी त्याची भांडण वाढली. प्रत्येक कामात अपयश आले. ही गोष्ट त्याला पचवणं जड गेलं. तो डिप्रेशनमध्ये गेला आणि तो वेगळ्या मार्गाला लागला. काळी जादू किंवा बळी अशा गोष्टींच्या प्रयत्नाने यशस्वी हो पाहत होता. एक तांत्रिकाला तो भेटला. तो तांत्रिक जे सांगेल ते सर्व रमेश करायचा. मध्यरात्री कोणती तरी अमंगलिक साधना करायचा. प्राचीला त्याच्यावर संशय होऊ लागला. तिने त्याला विचारलं देखील, पण त्याने तिच्यापासून हे लपवून ठेवलं. रमेशला त्यातून एक दोनदा पैसे मिळालेही, पण ते चोरीचे. त्याला लवकरात लवकर यश पाहिजे होतं. त्यासाठी लागणार होतं ते म्हणजे बळी. हो, तांत्रिकाने त्याला बळी मागितला होता. त्याला जेव्हा मुलगी झाली तेव्हा तो खुश होता. पण जेव्हा त्याला कळलं की तिला आजार आहे, तेव्हापासून त्याच्या डोक्यात एक वेगळा सापळा सुरू झाला. त्या दृष्टीने स्वतःच्या मुलीचा बळी द्यायचा विचार केला. रमेशच्या मुलीला बरं नव्हतं. त्या दिवशी रमेश प्राचीला आणि त्याच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. हॉस्पिटलला जाण्याचा बहाना देऊन तो तिला बळी द्यायला घेऊन जात होता. प्राचीला रमेशवर संशय येऊ लागला, कारण गाडी ज्या दिशेने जात होती तिकडे हॉस्पिटल नव्हतं. तिने रमेशला विचारलं, पण तो शांत होता. तिने परत परत विचारलं, पण तो उत्तरच देत नव्हता. आता मात्र प्राचीला भीती वाटायला लागली. प्राचीनं रमेशला गाडी थांबवायला सांगितलं. रमेशने तिच्याकडे एक कुत्सित नजरेने पाहिले आणि पूर्ववत गाडी चालवत राहिला. प्राचीने ओरडायचा प्रयत्न केला, पण त्या सुनसान रस्त्यावर कोणीच तिच्या मदतीला धावत आलं नाही. तो पूल लागला. प्राचीने रमेशचा हात पकडायचा प्रयत्न केला, पण ती असफल झाली. तिने रमेशला चावायला सुरुवात केली. रमेशला खूप राग आला. त्याने गाडी थांबवली. त्याने प्राचीचा हात पकडून तिला गाडीच्या बाहेर काढलं. प्राचीच्या कुशीत तिची मुलगी होती. प्राचीने स्वतःला सोडवायचा खूप प्रयत्न केला, पण ती त्याच्या समोर कमजोर पडली. प्राचीने त्यात तिच्या मुलालाही तिच्या सोबत घेतलं. त्यांची झटापट चालू होती आणि अशा झटापटीतच रमेशने प्राचीकडून त्याच्या मुलीला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्राची तिला सोडत नव्हती, म्हणून रमेशने प्राचीला त्या नदीत ढकलायचा प्रयत्न केला. प्राची नदीत पडली आणि झटापटीत त्याची मुलगी पण नदीत पडली. रागारागात होत्याचं नव्हतं झालं. रमेश भानावर आला. पुढे काय होईल याची कल्पनाच त्याला करवत नव्हती. आपणच आपल्या बायकोला आणि मुलीला मारले असं त्याला वाटत होतं. ती लाज, तो गिल्ट त्याच्या मनात राहिला होता, त्यामुळे त्यालाही भास होत होते. पण जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याने त्याच्या खऱ्या मुलीला आणि बायकोला पाहिले तेव्हा त्याला असे वाटू लागले की ते आत्मा किंवा पिशाचे होऊन त्याच्या मानगुटीवर आहेत. त्याला स्वतःची वाटणारी लाजच या सर्वाला कारणीभूत ठरली. खऱ्या व्यक्तीला तो पिशाच मानून बसला, कारण त्याच्या मनातल्या लज्जेपायी. डॉक्टरांनी सर्व हकीकत विजयला सांगितली. विजय सुन्न पडला होता. त्याला शब्द सुचत नव्हते. संध्याकाळ झाली होती. सूर्य अस्तीला आला होता. आकाशात लाल तांबूस रंग पसरले होते. ही कातर वेळ माणसाला विचार करायला भाग पडणारी असते. विजय हॉस्पिटलच्या वरांड्यात उभा राहून ढगांच्या आड जाणाऱ्या सूर्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातही पाणी आले होते. इतक्या त्याला पायाला काहीतरी लागलं. त्याने बघितलं तर एक बॉल होता. एक लहान मुलगी तो बॉल पकडायला त्याच्या मागे धावत होती. तिने विजयकडे बघितलं आणि म्हटली, काका माझ्यासोबत खेळणार का? विजय खाली वाकला. त्याने तिला जवळ घेतले आणि त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. हो बाळ, नक्की खेळेल, विजय म्हणाला. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल
तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.